एक्टिविस्ट फ्रॉम तुए विलेज आज आम तुए गांवान आसा आई सी डी एस जी बालवाड़ी अंगनवाड़ी जी बिल्डिंग आसा न्या धाकटे बिल्डिंगे समोर 16 तारखेक जेना सायक्लॉन जाले त्या सायक्लॉनान डिजास्टर मैनेजमेंटान 16 मेक जे सायक्लॉन जाले अंडर डिजास्टर मैनेजमेंट त्याच्या हेतून ही जी बिल्डिंग आसा बघ धाकटी अंगणवाडीची डिजास्टर जाली हेचे 100 गेले सगळे कॉलॅप्सान पडला ताका लागून हेचेर कोणीच लक्ष दिवंक ना आता टेम्पररी ते भुरग्यांची आणि अंगणवाडीची खंय तरी व्यवस्था जाल्ली आसा ही अंगणवाडी 4-5 वाड्यां खातीर आसली हरमलकर वाडा देवूळ वाडा जळुरे आणि एंटायर मुरमुसे खातीर ही अंगणवाडी आसली आणि ल्हान भुरग्यां खातीर आसली ती सध्या अशें जालें की हितून जी अंगणवाडी आसली ती खंय तरी शिफ्ट जाल्ल्या कारणान हयसर सगळे ह्या डिजास्टरूच जाल्ले आसा कोणाचीच हेचेर लक्ष ना ही म्हाका दिसता ही RDA देवस्थानाची जागा देवस्थानान एनओसीन RDA हो प्रोजेक्ट केल्लो आणि त्याच्या उपरांत आयसीडीएसची बिल्डिंग त्यांच्या ताब्यान पंचायतीच्या दिल्ली त्याचे जे इलेक्ट्रिसिटी वॉटर कनेक्शन पंचायतीच्या अंडर वयता म्हणजे पंचायत हेचे केअरटेकर पूण आता अशी भानगड झाली की मॉडर्न पडले आता 6 महिने जाऊन क्रॉस झाले अजूनही त्याच्यावर कोणाचे लक्ष ना आता 100 सकल मॉडर्न पडला हे सगळे बुशस वाढलेले असतात पत्रे सकल असतात काही इमिजिएट ॲक्शन जावपाक जाय आसले आमच्याकडे सुद्धा आता जायते फंड्स असतात 14 फायनान्स असतात आणि काही काही असतात त्याका लागून ते फंड करून वापरून त्याची रिपेरिंग रिनोव्हेशन जावपाक जाय आसली पूण त्याच्यावर कोणाचेच लक्ष ना ICDSकूय पडलेलं ना पंचायतीकूय पडलेलं ना मग ऑलरेडी RDAन तो फंड वापरून म्हाका दिसता विष्णू केरीकर सरपंच आणि देशप्रभू जेव्हा MLA असले त्यांना त्याचे इनॉग्रेशन झाला आज ही बेवारच झाली असा अंगणवाडी आज स्वयंपूर्ण गोवाची जी वेबसाईट चलता संपूर्ण गोव्यात थंय भुरग्यांच्या खातीर जी लहान भुरग्यां खातीर जी फॅसिलिटी असली जी माध्यमांसून उभी झाली त्याची आज दूरदशा झाली असा त्यांना आम्ही या माध्यमांसून विनंती रिक्वेस्ट करता RDA डिपार्टमेंटाक ICDSक आणि पंचायतीक बेगिनात हेतून लक्ष घालून ती रिपेअर करून रिनोव्हेट करून भुरग्यांची व्यवस्था दूर करपाची आणि भुरग्यांक तयार करून दिवपाची सध्या ही जी अंगणवाडी हय आसली पळय ती सध्या खंय शिफ्ट केले टेम्पररी सध्या गव्हर्नमेंट प्रायमरी स्कुलान शिफ्ट झाल्या वयर गांवकर वाड्यार थंयसरूय बरी तांकां तशी हें ना ती फक्त टेम्पररी आसा ही परमनंट जी स्वतःचे घर कशें आपले घर मोडले न्हू जाल्यार डिजास्टर मॅनेजमेंट हेल्प करपाक जाय न्हू ते दुसऱ्यांच्या घरांत रावन अर्थ ना स्वतःची बिल्डींग आसली अंगणवाडीची आनी ती स्वतःची तांकां मेळपाक जाय तांच्या हक्काची आसा ती आनी ती सरकाराची कर्तव्य आसा ती करून दिवपाची सोशल एक्टिविस्ट फ्रॉम तुए विलेज आत्ताच जे आम्ही न्यूज केले ICDS अंगणवाडी बिल्डिंग जी देऊळ वाडाकडे असा जी मॉडर्न पडले जसं 100 मॉडर्न पडला कॉलॅप्स आज त्याका 16 मे जे डिजास्टर सायक्लॉन झाले त्या डिजास्टर मॅनेजमेंटा अंडर ते येतात ॲक्च्युली जेव्हा घरा सुद्धा ज्यांची गेली त्यांना रिपेअर करून दिले फंड सरकारान पण बालवाडी अंगणवाडी अजून तशी असा त्याचे पत्रे पडलेले असतात ते 100 सगळे कॉलॅप्स झाले असतात आणि त्याका लागून तात्पुरती अंगणवाडीची सोय प्रायमरी गव्हर्नमेंट प्रायमरी स्कूल जे असं गावरवाड्यात थं केलेली असा पण थं सोय फक्त बिल्डिंग जागो दिला पण तिथून फॅसिलिटी कायच ना आता ही जी वाड असा कड्ड्यान जायते सोरोप बी जाता जायते फावटी सोरोप दिसतात आता म्हाका दिसता लॉकडाऊन असल्या कारणान भुरगे ना हितून पण ल्हान भुरगीं जर असली जाल्यार ते खूप काहीतरी हानिकारक जाऊ शकताले त्यांच्या जीवाक एक धोकोच असलो तो त्यांना सरकाराची जबाबदारी असली की अंगणवाडी जेव्हा जी कॉलॅप्स झाली मॉडर्न पडली सायक्लॉनान 16 मेक तर त्याची अजून सोय करूंक ना ती व्यवस्था करूंक ना पर्यायी व्यवस्था म्हणून हांगा शिफ्ट केल्या पण थंयसरूय त्यांची तांकां कसलेच फॅसिलिटी ना थंय एक कराड जे मातलेले आसा बघा कमरभर कराड आसा त्याची कोणी साफसफाई करूंक ना भितर म्हाका दिसता इलेक्ट्रिसिटी फॅन्स आणि वॉटर कनेक्शन कांयच ना कसलीच व्यवस्था ना फक्त हाडून तांकां एक बसयल्ले आसा तांकां कसली तरी फॅसिलिटी दिवपाक जाय हे सरकाराचे कर्तव्य आसले आयज स्वयंपूर्ण गोवाच्या माध्यमांसून जे इतके हे चलता गोवा म्हणटा CM आपूण स्वयंपूर्ण करतलो सगळ्या बाबतीन जाल्यार ICDSची एक अंगणवाडी आणि प्रायमरी स्कुलाची बिल्डींग हेची दूरदशा जाल्या फाटल्या फाटी आम्ही म्हटलेले की त्याची मेंटेनन्साक येयल्या ती 4 वाढल्या ती अजून काढूंक ना अजून 2 म्हणजे आता ती ऑलरेडी मरण सुकपाची वाट पळयतात जाल्यार खबर ना पण तरी सुद्धा हातून सोरपा सारखे प्राणी येतात जे त्यांच्या जिवितांत धोको असा त्यांना परत हातून गांभीर्यान लक्ष घालपाचे जे ऑथॉरिटीज आहात त्यांच्यानी आणि त्यांची बरी व्यवस्था करून दिवपाची तात्पुरती असा ती व्यवस्थित करून दिवपाची आणि त्याच्या बरोबर ती बिल्डींगूय बांधून रिपेअर करून दिवपाची अशी आमची कळकळीची विनंती असा हांव म्हणजे येयल्ले न्हू हांगा ते ती म्हणून मत्ती घेऊ म्हणून येयले पळयता जाल्यार पयसे लायट बी कितेंच ना न्हू भुरग्यांक म्हणजे लायट मेन जाय लायट उदीक आणि सगळे जाय न्ही पळय जंगल सगळे जंगल कशें अंगणवाडीन एकदा सोरोप आयल्लो खंय येयल्लो हय हय हांव येयल्ले काल ती सांगो आसली म्हाका सोरोप काल येयल्लो म्हणून आज मागीर आज हांव येयले ती म्हणू लागली म्हाका मातशें भंय दिसता काडपाक ये मातशें म्हणून हांव येयले मागीर आम्ही तुये देऊळ वाडा या परिसरात आहोत आणि या परिसरात एक अंगणवाडीची छोटीशी इमारत आहे आणि या इमारतीचं 16 मे 2021 साली जे छप्पर उडून गेलेलं आहे ते छप्पर आजपर्यंत
सरकार ने दुरुस्त के लिए नहीं। हि इमारत सद्या पंचायत तुये पंचायती ताब्यात है आ अंगणवाड़ी जो विभाग है बाल कल्याण विभाग त्यांच्याकडे ही इमारती ताबा है, परंतु छप्पर गळून गेल्यामुळे या ठिकाणी अजूनपर्यंत कोणत्याही सरकारने दुर्लक्ष दिलेले नाही। सध्या कोरोनाचा काळ असल्याने लहान लहान मुलं किंवा शाळा बंद असल्याने मोठा परिणाम झालेला नाही, परंतु सध्या या ठिकाणी जी ज्या टीचरी होत्या म्हणजे त्या शिक्षिका होत्या त्या शिक्षिकांनी आपला कार्यालय गावकरवाडा ज्या ठिकाणी एक जी प्राथमिक शाळा आहे ती विद्यार्थी अभावी बंद पडलेली आहे त्या ठिकाणी ते स्थलांतरित केलेलं आहे, परंतु सरकारने लवकरात लवकर ही हक्काची जी बालवाडी आहे मुलांसाठी 4-5 वाड्यावरील मुलं जी बालक आहे त्या या ठिकाणी अंगणवाडीत येऊन आपला अभ्यासक्रम किंवा दैनंदिन जो काही जे छोटे खानी खेळ असतो तो करत असेल, परंतु सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर या इमारतीचं छप्पर उभारावं आणि दुरुस्ती करून स्वतःची हक्काची ही शाळा किंवा जी अंगणवाडी आहे ती लहान मुलांना सुपूर्द करावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी।